थंडी स्पेशल आज आपण बाजरीच्या पिठाचा एक खमंग पदार्थ बनवतोय, जो तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी अगदी पटकन बनवू शकता. आणि यासोबत चटणी करायला वेळ नसेल तर नुसत्या दह्यासोबत खायलाही खूप छान लागतो. नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. बाजरीच्या पिठाची छोटी छोटी थालपीठं करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप बाजरीचं पीठ घालायचं आहे, 3 टेबलस्पून गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून बेसन, 1 चमचा मीठ, 1/2 चमचा ओवा, थोडासा आपण हातावर चोळून घालूया. थोडासा असा क्रश करून घेतला म्हणजे त्याचा स्वाद पदार्थामध्ये छान उतरतो. 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा तिखट घालायचं आहे आणि हे कोरडे चिन्ह सगळे मिक्स करून घेऊया. 1 मोठा कांदा मी अगदी बारीक चिरून घेतला आहे आणि इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घेऊन त्याचं वाटण बनवून घेतलं आहे, ते पण घालूया. 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता सगळं हाताने मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे इतर भाज्याही घालू शकता, मेथी, पालक, गाजर पण तुम्हाला घालता येईल. 3 चमचे दही घालायचं आहे. दही घातल्यामुळे थोडीशी आंबूस चव छान लागते. आता सगळं आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं आहे. तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं घट्टच पीठ भिजून घ्यायचं आहे, कारण हे पीठ अगदी लगेच सैल व्हायला सुरुवात होते. तर पीठ आता भिजून झालेलं आहे, लगेच आपल्याला ह्याची छोटी छोटी थालपीठं करायची आहेत. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तर आता छान गरम झालेला आहे. यावर तेल घालूया आणि 1 गोळा घेऊन आता हातावर घेऊन तो असा थापून घ्यायचा आहे. तर आज मी अगदी छोटी छोटी थालपीठं बनवती आहे. अशी छोटी थालपीठं बनवली की ती खायला एकदम खमंग लागतात आणि आतपर्यंत व्यवस्थित भाजली जातात. वरून थोडेसे मी तीळ लावले आहेत, मधून असं छिद्र करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित भाजली जातात आणि खरपूस पण लागतात खायला. अशाच पद्धतीने आता इथे मी आणखी 2 करून घेतली आहेत. मीडियम फ्लेमवर आता हे आपण भाजून घेऊया. वरून थोडंसं कोरडं झालं की पलटून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही ते पाहू शकता थोडंसं कोरडं झालेलं आहे, तर पलटून घेऊया. खूप सुरेख असा ह्याला रंग आला आहे. दुसऱ्या बाजूने पण उलट सुलट करून आता भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून झालं की मग थालपीठ काढून घ्यायचं आहे. घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अशी 6 छोटी थालपीठं तयार होतात. किंवा तुम्हाला मोठंच थालीपीठ लावायचं असेल तर एखादा रुमाल ओला करून घ्यायचा आणि त्यावर हा गोळा ठेवून थापून घ्यायचं, तर असं मोठं थालीपीठसुद्धा तुम्हाला बनवता येईल. सध्या थंडीचा सीझन आहे तर हे थालीपीठ जरूर करून पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.